जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण इंग्रजी ग्रामरमधील अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत. ही व्हिडिओ पार्ट 2 आहे. पार्ट 1 मी मागेच अपलोड केला, तलाठी भरती इंग्लिश ग्रामर म्हणून. ती व्हिडिओ मागची जी आहे ती खूप फेमस झाली आणि तुमचा खूप रिस्पॉन्स भेटला, त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी ही व्हिडिओ पार्ट 2 बनवली आहे. भरपूर मुलांनी मला कमेंट करून पाठवलं की सर दुसरी व्हिडिओ बनवा, त्यामुळे ही दुसरी व्हिडिओ बनवली आहे. व ये जर हा टॉपिक तुम्हाला आवडला इंग्रजी विषयामधील, तर या टॉपिकवर अशाच प्रकारच्या व्हिडिओ मी अपलोड करत राहीन रेगुलरली. तर जास्त वेळ वाया न घालता आपण बघूयात आता प्रश्न क्रमांक 26. हिमालया इज --- हायेस्ट माउंटेन ऑफ अवर कंट्री. तर गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी लॉजिकली तुम्हाला क्वेश्चन्स समजवले, त्यामुळे तुम्हाला आवडले. तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी लॉजिकली सांगणार आहे की फक्त ऑप्शन बघून किंवा लॉजिक लावून ॲन्सर कसं काढायचं, कारण की इंग्रजी हा विषय खूप टफ असतो. तर याला पूर्ण डिटेल अभ्यास करण्यात वेळ जाण्यापेक्षा लॉजिकली कसं आपण लवकरात लवकर हा विषय कवर करू शकतो आणि जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो ॲज कम्पेअर ॲज मराठी सब्जेक्टसाठी सारखं. तर हिमालया इज हायेस्ट माउंटेन ऑफ अवर कंट्री. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो ST प्रत्यय असला म्हणजे ती असते सुपरलेटिव डिग्री, आणि सुपरलेटिव डिग्रीच्या आधी असतं द प्रत्यय. ओके, तर द प्रत्यय सुपरलेटिव डिग्रीच्या आधी असतं, त्यामुळे उत्तर आलं आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. ठीक, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्लीज गिव मी --1 रुपी. तर या प्रश्नात कसं लॉजिक लागता येईल, तर वन मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो AEIOU हे स्वर जर असतील तर त्यांच्या आधी ॲन प्रत्यय लागतो. AEIOUच्या व्यतिरिक्त व्यंजन जर असतील म्हणजे हे स्वर सोडून जर दुसरे असतील अल्फाबेट, तर आपल्या अ प्रत्यय लागतो, आणि AEIOU असलं तर ॲन प्रत्यय लागतं, आणि द सुपरलेटिव डिग्री किंवा एकमेव वस्तू किंवा युनिक वस्तूसाठी द लागतं. तर आता वनसाठी ओ आहे सुरुवातीला, ठीक, पण वनचा उपयोग वनचा उच्चार व म्हणून होतो. ठीक, आणि व म्हणजे मराठी वर्णमालेनुसार व काय, तर व आहे व्यंजन, बरोबर. त्यामुळे व्यंजनासाठी आपण अ वापरतो. तर ॲन्सर असेल आपलं प्लीज गिव मी +1 रुपी कॉईन. तर अशा प्रकारे लॉजिक लावायचं आहे. फक्त प्रत्येक ठिकाणी रूल चालतो असं नसतं, काही ठिकाणी लॉजिकचा उपयोग होतो, आणि या कन्सेप्ट ज्या आहे त्या तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी डिटेलमध्ये सांगत जाणार आहे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 28 आता बघूयात. तर आपल्याला करेक्ट स्पेलिंग ओळखायची, तर याच्यातसुद्धा लॉजिक असतं. तर सर्वात शेवटचा ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 4 COMU. ठीक आहे, तर COMU आहे याच्यातच ते चुकलं आहे, COMMU पाहिजे होतं, त्यामुळे सुद्धा कट. अशा प्रकारे ऑप्शन कट करायचं. ऑप्शन 3 या, COMM इथं पण MM पाहिजे होतं. ऑप्शन क्रमांक 2 या, ऑप्शन क्रमांक 2 जर आलात COMM इथपर्यंत तर बरोबर आहे. NU कमुनी इथं आय पाहिजे होता, NI पाहिजे होता इथं, त्यामुळे हा सुद्धा कट झाला आणि आपलं उत्तर आलं आहे ऑप्शन क्रमांक 1. तर उत्तर याची स्पेलिंग आहे COMMUNICATION कम्युनिकेशन. ओके, प्रश्न क्रमांक 29 करेक्ट स्पेलिंग ओळखा. तर AMBA ऑप्शन क्रमांक 1 जर बघितलं तर AMBB आलं आहे, त्यामुळे हे कट झालं. ऑप्शन क्रमांक 2 बघितलं तर AMBAA आलं आहे, त्यामुळे हे सुद्धा कळलं. ऑप्शन क्रमांक 3 जर बघितलं तर AMM आला आहे, त्यामुळे हे सुद्धा कट, त्यामुळे आपलं उत्तर आलं आहे ऑप्शन क्रमांक 4. अशा प्रकारे पर्याय कट पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येतं अगदी सोप्या पद्धतीने, जास्त अभ्यास न करता. तर याची स्पेलिंग बघूयात आपण, जेणेकरून नेक्स्ट टाईम जर एक्झामला आलं तर आपण याचं उत्तर योग्य पद्धतीने सॉल्व करू शकतो. तर याची स्पेलिंग आहे AMBASADOR ॲम्बॅसॅडर. ओके, प्रश्न क्रमांक 30 81
एक्स्टॅसी म्हणजेच असतो परमानंद. ठीक, परमानंद मीन्स एन्जॉयमेंट मीन्स जॉय, हे त्याचं उत्तर सिनोनिम आहे. एक्स्टॅसीचं सिनोमिन आहे, सिनोनिम्स आहे जॉय. ओके, तर प्रश्न क्रमांक 31 बघू. प्रश्न क्रमांक 31 आहे ग्लुटनी, याचा सिनोनिम ओळखायचा आहे आपल्याला. तर ग्लुटनी म्हणजे काय, तर अत्यंत खादाड व्यक्ती. ओके, तर पर्याय क्रमांक 1 बघितलं तर सिनोनिम ओळखायचा आहे म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर सॅटिस्फॅक्शन म्हणजेच समाधान, खादाड व्यक्तीला तर समाधान नसतं ना, त्यामुळे हे आपलं चुकलं आहे, कट केला आपण, हा पर्याय कट केला. दुसरा आहे ब्युटीट्यूड, ब्युटीट्यूड इज रिलेटेड टू सुंदरता, त्यामुळे हा सुद्धा कट होईल. सॅडनेस म्हणजे दुःख, खादाड व्यक्तीला कसलं दुःख. ओके, आणि ऑप्शन क्रमांक 4 नक्कीच हे उत्तर असणार आहे इनडायरेक्टली. तर ग्लुटोनी म्हणजेच अति खादाड, आणि ग्रीडी म्हणजे सुद्धा लोभी असतो. याचा अर्थ जर सांगायचा झाला तर लोभी, ग्रीडी म्हणजेच लोभी असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर 31. प्रश्न क्रमांक 32 अँटोनिम ओळखायचा आहे आपल्याला एक्स्ट्रोव्हर्टचा, तर अँटोनिम आहे इंट्रोव्हर्ट. हा प्रश्न असा आहे की लॉजिकली लहान मुलगासुद्धा उत्तर देऊ शकतो की एक्स्ट्रोव्हर्टचा विरुद्ध अर्थ शब्द आहे इंट्रोव्हर्ट. तर आपण बघूयात आता प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 आपण बघितलंच एक्स्ट्रोव्हर्टच्या विरुद्धार्थी शब्द आहे, सॉरी, प्रश्न क्रमांक 33 एक्स्ट्रावॅगंट मीन्स उधळ्या, याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर एक्स्ट्रावॅगंट पहिला ऑप्शन आहे डेव्हलपिंग, डेव्हलपिंग म्हणजे विकास होत चाललेला डेली बाय डेली, तर हे अँटोनिम नसणार आहे. वंडरफुल म्हणजे सुंदर, हे पण नाही आहे. डिसॲपरिंग म्हणजे अदृश्य होणे, हे सुद्धा नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आलं. तर इकॉनॉमिकल म्हणजे काय, तर काटकसरी. तर इकॉनॉमिकली हे तर तुम्ही ऐकलंच असेल, काटकसरी, याच्या थ्रूसुद्धा उत्तर आलं. आणि पर्याय कट पद्धतीने सुद्धा क्विकली उत्तर आलं आहे. तर पर्याय कट ही मेथड तुम्ही वापरली पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 34 बघा. व्हेन आय वॉज यंगर आय डॅश डॅश स्विम 10 miles. तर ह्या प्रश्नामध्ये बघायचं आहे तर कॅन आणि कूड, पर्याय थ्रू जर बघितलं तर कॅन आणि कूड जो आहे मिळता जुळता आहे. ठीक आहे, ऑप्शन कॅन कूड. ओके, माईट आणि उड हे तर नसणारच आहे, त्यामुळे हे ऑलरेडी कट झाले. उत्तर आपलं आहे कॅन किंवा कूडपैकी. वॉज, व्हेन आय वॉज, वॉज काय भूतकाळी रूप आहे, आणि कॅन कूडपैकी भूतकाळी रूप आलं कूड, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर. ओके, प्रश्न क्रमांक 35 बघूयात. तर करेक्ट प्रिपोझिशन आपल्याला ओळखायचं आहे. आय हॅव बीन वर्किंग हिअर, मी इथं काम करतो आहे सिन्स, च्यापासून 1995. ओके, तर प्रश्न क्रमांक 36 बघूयात. रोझमॅरी इज कझिन ऑफ माइन, ऑप्शन क्रमांक 2. ओके, तर रोझमॅरी इज कझिन ऑफ माइन हे लॉजिक कसं वापरलं, तर ही असते विभक्ती प्रथमा, गोल केलं आहे मी रोझमेरीला, आणि शेवटी ऑब्जेक्टला विभक्ती असते द्वितीया विभक्ती. तर आईचं मी होतं, माईन होतं, अशा प्रकारे विभक्ती होते. ओके, आणि सुटेबल कोणतं होतं आहे, तर रोझमेरी इज कझिन ऑफ मी नाही होणार सुटेबल, माईन. ओके, त्यामुळे माईन उत्तर आलं. प्रश्न क्रमांक 37, वी डोंट नीड द कार, विल गो ऑन फूट, आम्ही पायाने जाऊ. ओके, ऑन फूट हा प्रश्न जवळजवळ मी 7 ते 8 प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट बघितलेला आहे, त्यामुळे शक्य असेल तर हा डायरेक्ट तोंडीपाठच करून टाका, जेणेकरून जर हा तुमच्या आगामी भविष्यकाळात होणाऱ्या एक्झामसाठी जर आला तर बघताच त्यांनी काही लॉजिक न लावता किंवा काही विचार न करता उत्तर आलं पाहिजे. तर याचं उत्तर आहे वे डोंट नीड द कार, विल गो ऑन फूट. ओके, प्रश्न क्रमांक 38, व्हेन आय सॉ जॉन लास्ट संडे ही वॉज टायर्ड ही डॅश डॅश अ पार्ली द नाईट बिफोर, अशा एक्झाम्पलमध्ये काय बघायचं. तर दोन ऑप्शन कुठले मिळते जुळते, तर ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 हे मिळते जुळते आहेत. ओके, आय सॉ, सॉ कुठलं रूप आहे, भूतकाळी रूप आहे, त्यामुळे
हे तर नाही येणार. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. तर वेन आय सॉ जॉन लास्ट संडे ही वॉज टायर्ड, ही हॅड बीन टू अ पार्ली द नाईट बिफोर. अशा प्रकारे हे वाक्य तयार होईल. प्रश्न क्रमांक 39. सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट ॲडजेक्टिव्ह. असा शब्द शोधा की जो विशेषण नाही आहे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 इनसिसिव्ह म्हणजे तीक्ष्ण हा आहे, हा विशेषण आहे. फ्रॅट्रीसिडल म्हणजे भ्रातृची हत्या, आपल्या भावाची हत्या, हा सुद्धा विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 4 बघा, स्ट्रिडंट म्हणजे कर्कश आवाज, घोगरा आवाज, हा सुद्धा विशेषण आहे. ॲब्सकॉन्ड म्हणजे ही एक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे, क्रिया आहे पलायन करणे, त्यामुळे हा ॲडजेक्टिव्ह नाही आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे आपण पर्याय ऑब्झर्व करूनसुद्धा ॲन्सर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 40. द सेंटेन्स आय शॅल कम इवन इफ ही डझंट कंटेन्स ॲडवर्ब क्लॉज ऑफ. तर कंट्रोब हे तर चुकलंच आहे. कंडिशन पण नाही आहे. कन्सिक्वेन्स ओके नाही, हे पण नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4. तर अशा प्रकारे पर्यायकट पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. ही इज इंटेलिजंट 8, ही इज नॉट कॉन्फिडंट इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉप्युलेटिव्ह, हे तर नाही उत्तर. ॲडवर्झेटिव्ह हे असू शकतं, आहेच ओके. डिसजंक्टिव्ह हे पण नाही आहे, त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आलं आहे. ही इज इंटेलिजंट 8, ही वॉज नॉट कॉन्फिडंट. कॉन्फिडंट म्हणजेच एक प्रकारे कॉन्फिडन्स असलेला, उत्साही, फिक्स त्याला माहिती आहे, त्यामुळे हे ॲडवर्झेटिव्हचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 42. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच, लाईफ इज अ ड्रीम, याचं उत्तर आहे मेटाफर. हे सुद्धा तुम्हाला तोंडी पाठच आहे. हा प्रश्न जवळपास मी 12 प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट बघितलेला आहे ओके. तर हा पाठ करणं गरजेचंच आहे. लाईफ इज अ ड्रीम म्हटलं की मेटाफर आठवलंच पाहिजे, जसं आई आणि वडील हे वाक्य, आई बोलल्यावर वडील आठवतात, वडील बोलल्यावर आई आठवते, तर त्याच प्रकारे लाईफ इज ड्रीम बोलल्यावर मेटाफर आठवलंच पाहिजे. प्रश्न क्रमांक 43. द मिनिंग ऑफ आयडम टू टॉक शॉप, टू टॉक शॉप म्हणजे काय. तर डिस्कस शॉप्स, दुकानांबद्दल डिस्कशन करणं हे सुद्धा नाही आहे. ऑप्शन क्रमांक 2 बघा, टू टॉक अननेसेसरीली, विनाकारण बोलणं हे सुद्धा नाही आहे, टू टॉक शॉप. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 बघा, टू टॉक अबाउट द प्रोफेशन, हेच त्याचं उत्तर. आपल्या जे पॅशनेट आहे, प्रोफेशन आहे, जे आपण काम करतो त्याच्याविषयी बोलणं. प्रश्न क्रमांक 44. अ गेरंट कॅन वर्क ॲज ॲन नाऊन. गेरंट म्हणजे काय, ING प्रत्यय, सायक्लिंग, बायकिंग, रायडिंग ओके. तर नाऊनचा हा भाग आहे. तर प्रश्न क्रमांक 45. सिलेक्ट वर्ड दॅट इज नॉट इंटरजेक्शन. असा शब्द शोधा की जो इंटरजेक्शन नाही आहे ओके. तर इंटरजेक्शन अल्लास आहे, ओ आहे, हॅलोसुद्धा आहे. इंटरजेक्शन नन ऑफ द अबो म्हणजे हे उत्तर आहे आपलं ओके. प्रश्न क्रमांक 46. टू ट्रम्प अप मीन्स काय. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. टू ट्रम्प अप मीन्स टू कनकॉक्ट ओके. प्रश्न क्रमांक 47. डॅश बेंगालीज राईट गुजराती करेक्टली ओके. अ फ्यू, काही बंगाली ना, त्यामुळे अ फ्यू बंगालीज राईट गुजराती करेक्टली. फ्यूच्या आधी अ का आलं, कारण की फ्यू व्यंजन आहे, एफ आहे, त्यामुळे अ फ्यू आलं. अ फ्यू बेंगालीज राईट गुजराती करेक्टली. प्रश्न क्रमांक 48. यू अँड ऑप्शन क्रमांक 2 आहे उत्तर. आय हॅव डन अवर ड्युटी. यू अँड जर असलं, अँड नंतर आय येतो, लक्षात ठेवा. मॅक्झिमम ठिकाणी हेच भेटेल आय उत्तर. प्रश्न क्रमांक 49. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीशी कुठला शब्द
रिलेटेड नाही आहे, तर ऑप्शन क्रमांक एक बघा, विसरल. विसरल हा बॉडीचाच पार्ट आहे, सस्पाइन बॉडीचा पार्ट आहे. त्यानंतर सँज्युनरी मीन्स बॉडीचाच पार्ट आहे, कोवेल हे त्याचं उत्तर, हा बॉडीचा पार्ट नाही आहे. ऑफी प्रश्न क्रमांक 50, ऑफिडियोमॅनिया इज एक्सेसिव इंटरेस्ट इन स्नेक्स, सापाशी रिलेटेड ही गोष्ट आहे. ऑफिडियोमॅनिया इज द एक्सेसिव इंटरेस्ट इन स्नेक्स. ओके, तर अशा प्रकारे 25 प्रश्न आपण बघितले आहेत आणि त्याच्यावरील लॉजिकसुद्धा बघितलं आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा, व अशाच प्रकारच्या व्हिडिओ जर हव्या असतील तर मी नक्कीच अपलोड करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.